प्रैक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 5। पॉइंट्स एक्स वाई जेड आर कॉलिनियर, पॉइंट्स एक्स वाई जेड आर कॉलिनियर, डिस्टेंस एक्स वाई 17, डिस्टेंस वाई जेड 8 एंड डिस्टेंस एक्स वाई वी हैव टू फाइंड, एक्स जेड वी हैव टू फाइंड आउट। मगाशी आपण फोर्थ क्वेश्चन जसा घेतला त्याच टाइप मध्ये क्वेश्चन आहे। एक्स वाय झेड आर कॉलिनियर, एक्स वाय झेड एका लाईन मध्ये आहे, इथे पण तुम्हाला सांगितलं नाहीये विच पॉइंट इज बिटवीन विच टू पॉइंट्स, म्हणून इथे पॉसिबिलिटी 1 आणि पॉसिबिलिटी 2 इथे पण येणार आहे। का बघा लक्षात, आपण इथे काय घेतलं मध्ये झेड घेतलं का आणि साईडला एक्स आणि वाय, नीट कसं करणार, झेड इज बिटवीन एक्स अँड वाय, झेड इज बिटवीन एक्स अँड वाय, डायग्राम म्हणजे झेड मध्ये घेतलं का एक्स आणि वाय घेतलं, मग या डायग्राम मध्ये आपण मला सांग कोणतं डिस्टन्स सगळ्यात मोठं असणार सांगा, इथे पण बघा एक्स वाय, डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड, या दोघांची ऍडिशन केली की कोण यायला पाहिजे, एक्स झेड यायला एक्स वाय, एक्स वाय डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स वाय झेड, डिस्टन्स एक्स वाय बघा 17 दिला होता क्वेश्चन मध्ये दिले बघा, डिस्टन्स एक्स झेड वी हॅव टू फाइंड आउट, आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स झेड वाय, झेड वाय मीन्स वाय झेड, झेड वाय आणि वाय झेड सिंपल आहे, हा किती दिला होता बघा 8, आपल्या याची व्हॅल्यू काढायची, प्लस 8 आहे ना याला साईड पण चेंज करा, प्लस 8 इकडे गेला मायनस होती, 17 मधून 8 मायनस करा किती येतील 9 येईल का, डिस्टन्स एक्स झेड देअरफॉर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9, एक झालं पॉसिबिलिटी। सेकंड पॉसिबिलिटी घेतली बघा, इथे मध्ये झेड घेतला बघा, इथे मध्ये वाय घेतला, नीट कसं करणार, वाय इज बिटवीन एक्स अँड झेड, वाय इज बिटवीन एक्स अँड झेड, माझ्यावर डिस्टन्स बिगर डिस्टन्स कोणता असणार, डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड, एक्स झेड तुम्हाला फाइंड करायचं आहे, एक्स वाय किती आहे 17, वाय झेड आहे 8, या दोघांची ऍडिशन करा, 17 आणि 8 ची ऍडिशन करा 25, एक्स झेड इज इक्वल टू 25, बघा पुढे प्रॉब्लेम आहे, एक काम करा, मग अशी मी सांगितलं थर्ड पॉसिबिलिटी काय येणार नाही बघा, इथे बघा मध्ये वाय झेड घेतला, इथे मध्ये वाय घेतला, इथे बघा समजा आपण एक्स मध्ये घेतला असतं तर काय झालं असतं, बरं जर अशी डायग्राम जर आपण घेतली, कोणतं डिस्टन्स सगळ्यात मोठं पाहिजे, वाय झेड मोठं पाहिजे इज इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स झेड, कोणतं डिस्टन्स मला जर मोठं पाहिजे वाय झेड, मग इथे बघा वाय झेड 8 आहे आणि एक्स वाय डिस्टन्स जे आहे ते किती आहे 17 आहे, बघा आपल्याला कोणतं डिस्टन्स ग्रेटर पाहिजे असतं, वाय झेड ग्रेटर पाहिजे, इथे वाय झेड ग्रेटर आहे का एक्स वाय ग्रेटर आहे, बघा एक्स वाय ग्रेटर आहे, त्यामुळे ही पॉसिबिलिटी पॉसिबल नाही, कळलं का ही काय शक्य नाही आहे, बघा हे डिस्टन्स ग्रेटर पाहिजे, वाय झेड ग्रेटर पाहिजे, आता वाय झेड आहे 8 आणि एक्स वाय आहे 17, बघा 8 स्मॉल आहे ना म्हणून ही पॉसिबिलिटी नाही आहे, म्हणून हे दोन पॉसिबिलिटी आला, म्हणून एक्स झेड इज इक्वल टू 9 और एक्स झेड इज इक्वल टू 25, ओके okay?